आणि आताची एक मोठी बातमी बघूया. बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबे यांचं अभिनंदन केलेलं आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये राजकारण झालं, निवडणुकीतलं राजकारण व्यतीत करणारं होतं असं सुद्धा थोरातांनी म्हटलेलं आहे. तर काँग्रेसचा विचार हाच आपला विचार आहे असं सुद्धा बाळासाहेब थोरात म्हणालेले आहेत. बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं एका कार्यक्रमाच्या माध्यमातून तांबे कुटुंबीय आणि थोरात कुटुंबीय हे एकत्र आलेले होते आणि याच दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबे यांचं अभिनंदन केलेलं बघायला मिळतंय. नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे यांना घवघवीत असं यश मिळालेलं होतं. काँग्रेसचे बंडखोर म्हणून त्यांनी आपला अपक्ष असा उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि त्याचमुळे थोरातांनी आता तांबेंचं अभिनंदन केलेलं आहे. मधला काळ जो गेला एक महिन्याचा, त्यामध्ये खूप राजकारण सुद्धा झालेलं आहे. एकतर सत्ता बदलानंतर आपण पाहतो की सतत संगमनेर तालुक्यावर सूड उधवा अशा पद्धतीनं हल्ले होत असताना दिसत आहेत. अनेक कार्यकर्त्यांना त्रास कसा देता येईल असं पाहिलं जात आहे, त्यांना अडचणीत आणलं जात आहे, त्यांचे उद्योग व्यवसाय बंद पाडण्यासाठी नाही त्या प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. आपल्या जे विकासाची कामं चाललेली आहेत ते बंद पाडण्याचा प्रयत्न चाललेला दिसतो. हे सगळं चाललेलं आहे. खरं जे सत्ता बदल, सत्ता हे सर्वच पाहिलंय. सत्तेमध्ये आपण राहिलोय.